कोमताई पाटोळे यांचा या ठिकाणी सत्कार होत आहे, त्यांनी तो स्वीकारावा, त्यांना अशी नम्रतेची विनंती। हनुमंतराव पोपळे आणि त्यांच्या सुविद्य पत्नी यांनी स्टेजवर यायची कृपा करा। यांच्याकडून महाराष्ट्रातील ख्यातनाम गायिका सौ कोमताई करण पाटोळे मेंढापूरकर यांचा सत्कार या ठिकाणी होत आहे, त्यांनी तो स्वीकारावा अशी त्यांना नम्रतेची विनंती। कैलास पाटील जारवाले यांनी लवकरात लवकर स्टेजवर या अशी नम्रतेची विनंती। हनुमंतराव पोपळे साहेब माझे बंधू यांनी मुंबईवरून खास भेट देण्यासाठी या ठिकाणी अगदी धावपळ करून खास आपल्या पार्टीला भेट देण्यासाठी या ठिकाणी आपली मिसेस घेऊन या ठिकाणी पोहोच झाले, त्याबद्दल त्यांचे मनपूर्वक आभार धन्यवाद। ताईंनी सुद्धा माझा शॉल श्रीफळ देऊन सन्मान केला, त्याबद्दल मी त्यांच्यासुद्धा मनपूर्वक आभार व्यक्त करते, त्यांना धन्यवाद देते आणि पुढील कार्यक्रमाला सुरुवात। हनुमंतराव पोपळे साहेब यांनी या ठिकाणी बघा नेत्रा, हनुमंत पोपळे यांनी या ठिकाणी 500 रुपयाचं बक्षीस पाठवलंय, मी त्यांचे मनपूर्वक आभार व्यक्त करते आणि फरमाई सांगितले, राजा शिव छत्रपतीचं गीत झालं पाहिजे, कुणाकुणाला वाटतं गीत झालं पाहिजे, राजांचं गीत झालं पाहिजे, कुणाकुणाला वाटतंय हात वर करा, महिलांना वाटतंय ना, वा 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 वा, तुमच्यापेक्षा आमची संख्या जास्त आहे बघा, आणि तुम्ही निस्ती काळी महिन्यामध्ये दंग येत आहे। मी मगाशी रूम मध्ये ऐकत होते, आमच्या मॅडम होत्या, कोणीतरी पूजन केलं, सरपंच मॅडम होते वाटत, आणि त्यांनी सांगितलं जय भवानी जय शिवाजी असं त्यांनी जय घोष केला आणि आमचे सासरे त्यांनी कौतुक केलं, म्हणजे तुमच्यापेक्षा राजांवरती प्रेम करणाऱ्या आमच्या महिला आहेत बरं का। तुम्ही एकदा महिलांसाठी टाळ्या वाजवा बघू बरं किती मनापासून वाजवते, मनापासून वाजवते बर का। ऐकूया राजा शिव छत्रपतीचं गीत, मला सांगा नेत्रा, आई जिजाऊ जर नसत्या, आई जिजाऊ जर नसत्या तर राजा जन्माला आले असते का, अजिबात नाही बरोबर आहे का नाही, म्हणून त्या अगोदर आईचं कौतुक केलं पाहिजे आणि आई बरोबर
राजेंचं सुद्धा कौतुक झालं पाहिजे। अरे वाह, म्हणून दोघांच या ठिकाणी त्यांना आपल्या शाहिरी कार्यक्रमामधून मानाचा मुजरा करूया। ऐकिया राजा शिव छत्रपती जाणे आई जिजाऊचं गीत या ठिकाणी सादर करते। या ठिकाणी माझे सासरे शाहीर नंदकुमार पाटोळे यांना विनंती करते की त्यांनी दोन शब्द आई जिजाऊंच्या बद्दल बोलायचे आहे आणि राजेंच्या बद्दल सुद्धा या ठिकाणी दोन शब्दांमध्ये अगदी कौतुक करायचं आहे आणि त्यानंतर मी गाणं गायचं आहे। मित्रांनो, दसऱ्याचा सण साजरा होत होता, दिवस शुक्रवार होता, जिजाऊ महासाहेबांचा तो उपवास होता। जिजाऊ महासाहेब सकाळी सूर्य उदय झाला होता, सकाळचा प्रहार, आणि त्यावेळेस जिजाऊ महासाहेब आई जगदंबेची पूजार्थी करण्याकरता त्या रायगडावर निघाल्या होत्या आणि त्यांच्या समोर आदिमाया शक्ती जगन्माता तुळजाभवानी त्यांच्या नजरेसमोर अचानक उभी राहिली। माथेच्या अंगावरती काटा आणि थरकाप झाला। जिजाऊ महासाहेबांनी आदिमाया शक्तीला ओळखलं, डोक्यावरचा पदर हातात घेऊन साष्टांग नमस्कार केला, हात जोडून एकच मागणं मागितलं, आई जगदंबे शुभ दिनी माझ्या दृष्टीस पडली उभी राहिली, माझं एकच मागणं आहे, माझ्या पोटे एखादं शूर रत्न दे। 19 फेब्रुवारी 1630 साल उजडलं आणि सोनेरीवर शिवरायांचा जन्म झाला होता तो दिवस होता बघा। आणि त्याच वेळेस कोजागिरी पौर्णिमा 20 वर्षांनी आली, शिवराया मोठे झाले, सर्व जाती धर्मातला एक एक मावळा सोबतीला घेऊन जिजाऊ महासाहेबांनी केलेला नवस फेडण्याकरता तुळजापूरला शिवराया बरोबर गेले। त्या टाइमला छत्रपती शिवाजी राजांनी गाभाऱ्यात जाऊन तुळजा भवानीच्या समोर नतमस्तक झाले राजे आणि मागणं काय मागितलं असेल राजांनी, आई जगदंबे तुझ्या शक्तीची मला गरज आहे, माझ्या या माता माऊलीची इज्जत रक्षण करण्याकरता मला तुझी शक्ती पाहिजे, महाराष्ट्रावर येणारे परिचक्र विघ्न दूर करण्याकरता मला तुझी शक्ती पाहिजे, असे म्हणून शिवराया लीन झाले, एकाग्रचित्त होऊन तिच्या चरणावरी मस्तक टेकवतात। एकच गर्जना झाली मित्रांनो, ती गर्जना कुठल्या मंत्र्या तंत्र्यांनी पुढाऱ्यांनी कार्यकर्त्यांनी केली नव्हती, आकाशवाणी घुमली होती, ती गर्जना काय होती, जय भवानी जय शिवाजी जय भवानी जय शिवाजी, या नावाचा जय घोष झाला होता। शिवरायांनी डोळे उघडून पाहिले, हळदी कुंकवाचा सडा पडलेला दिसला, काय चमत्कार आहे असं राजांना वाटलं, आई जगदंबीचा गोंधळ घातला पाहिजे, सर्व जाती धर्मातले गोंधळी माता भगिनी बोलवून हळदी कुंकवाने तिची वट्टी भरली आणि तिची आराधना कशी शिवरायाने केली कोमल पाटोळे एका गीतामध्ये सांगते, राजांचं नाव घेतल्यावर माऊल्यानं टाळ्या वाजवत जावा, भाकरी करताना हात मोकळं होत आलं, नुसतं खातानाच वाजव चाल। म्हणून आवाज तिथपर्यंत येणार नाही, कारण का सिस्टीमचं तोंड माझ्याकडे आहे, बस तुम्ही त्यासाठी फिरवा फिरवी करण्यासाठी बसला काय तिथे, हा तसं काही करू नका, शांत बसून राहा। तिकडे फिरवा, एक थोडं तोंड तिकडे फिरवा, ते हा बस 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 येतोय का आवाज, हा येतोय 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 म्हणतात, ती येतोय म्हणते ती की बसा शांत, पत्रकार हा बस म्हणून या ठिकाणी आई जिजाऊ कशी आहे,
धन्य धन्य थोर आई शिवरायाची जिजाई, धन्य धन्य थोर आई शिवरायाची जिजाई, आज पूजी तो महाराष्ट्र सारा मुजरा माता आपला राजा एकच राजा शिव छत्रपती, म्हणून काय म्हणायचं आहे
मुजरा माना दा, माना दा